अपहरण झालेल्या तीन अल्पवयीन मुलींची पुणे येथून सुटका करण्यात आली असून चार जणांना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं आहे. ताब्यात घेतलेल्या मुलांची नावे रोहित गोपाल संगिले, शुभम संजय माणेकर, प्रमोद मोतीबाबा सोनवणे आणि प्रशिक विलास भोयर अशी आहेत. वरोरा येथील दोन अल्पवयीन मुली 27 सप्टेंबरला त्यांच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्याचं सांगून निघून गेल्या होत्या. मुली सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने मुलींच्या आई वडील आणि नातेवाईकांनी शोध घेतला, परंतु मुली न भेटल्याने मुलींच्या नातेवाईकांनी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. प्रकरणाचं गांभीर्य समजून पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना तात्काळ गुन्ह्याचा छडा लावण्याकरिता सूचना दिल्या. त्यानंतर पोलीस निरीक्षकांनी 4 पथके तयार केली. या पथकांनी घटनास्थळावर जाऊन गुन्ह्याची माहिती गोळा केली. यात यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील काही मुले या अल्पवयीन मुलींच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेची 3 पथके राळेगाव येथे रवाना झाली. राळेगाव येथे 3रा अपहरण झालेल्या मुलीची माहिती मिळाली. मुली आणि आरोपी पुणे येथे असल्याची माहिती मिळताच पुणे पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत माहिती देऊन त्यांच्या मदतीने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. गुन्ह्यातील 3 अपहरण झालेल्या अल्पवयीन मुली आणि त्यांचे सोबत 4 संशयित मुलांना ताब्यात घेऊन चंद्रपूर येथे आणण्यात आलं आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहेत. बघूया त्या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. 27 तारखेला वरोराच्या हद्दीमधून 2 अल्पवयीन मुली ह्या घरातून निघून गेल्यासंबंधीची तक्रारीवरून 28 तारखेला यामध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले होते वरोरा पोलीस स्टेशनमधून. सदर्श घटनेचं गांभीर्य पाहता आम्ही ACPचे पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब खाडे यांना निर्देश दिले की त्यांनी याच्या संबंधीची टीम तयार करून याचा तात्काळ उलगडा करावा. यानंतर ACPचे API बोबडे आणि PSI कापडे त्यांच्यासोबतची टीम यांनी याच्यामध्ये सखोल तपास केला आणि तपासामध्ये यामध्ये बाबुळगावची पण एक अल्पवयीन मुलगी यामध्ये गेल्यासंबंधीची माहिती मिळाली आणि जी मुलं आहेत ही पुण्याला गेली असल्यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पुण्याचे पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख साहेब यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी पण आम्हाला हा गुन्हा उघडकीस आणण्यात मदत केला. आपल्या टीमने तिथे जाऊन ह्या 3 मुलींना आणि ते 4ही त्यांच्यासोबत असलेले मुलं यांना घेऊन आलेले आहे. पुढील तपास सुरू आहे.